बारामती आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाचा जो नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्या जी आर संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. 75,000 पदभरती संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. तसेच देशामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जी काही पदभरती संदर्भात पावले उचलली जात आहेत आणि त्या संदर्भात पदभरतीला गती देण्यासाठी एक नवीन शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे तो संपूर्ण सविस्तर आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया व्हिडिओला. तर या ठिकाणी पाहू शकता हा जो जी आर आहे तो 31 ऑक्टोबर 2022 म्हणजे कालचा हा जी आर आहे. पदभरतीवरील निर्बंध शिथिल करण्याबाबत हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासन वित्त विभागाच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला असून सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जी आर वाचण्याच्या अगोदर 2022-23 हे जे वर्ष आहे 15 ऑगस्ट 2023 पर्यंत जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष जे आहे ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती सुरू होणार आहे आणि त्या संदर्भात हा शासन निर्णय आहे. तर पाहूया या ठिकाणी प्रस्तावना पाहूया अगोदर. तर राज्य शासनाच्या विविध विभाग कार्यालयातील पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध अंतिम निश्चित करण्याच्या सूचना वित्त विभागाच्या दिनांक 11/2/2016 शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. त्यानंतर पहा सुधारित आकृतीबंध अंतिम करताना वित्त विभागातील विविध कार्यालयाकडून प्रस्तावांची छाननी करण्यात येते. त्यानंतर सदर प्रस्ताव वित्त विभागाच्या दिनांक 9/6/2017 शासन निर्णयान्वये गठित उपसमितीपुढे छाननी व शिफारशीसाठी सादर करण्यात येतात. उपसमितीच्या शिफारसीसह सदर जे प्रस्ताव आहेत ते मान्यतेसाठी वित्त विभागाच्या दिनांक 10/9/2001 शासन निर्णयान्वये गठित उच्चस्तरीय सचिव समितीपुढे सादर करण्यात येतात. त्यापैकी काही प्रस्ताव आवश्यकतेनुसार मंत्रिमंडळापुढे सादर करावे लागतात. सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यासंबंधीच्या प्रक्रियेला वरील टप्पे विचारात घेतात त्यास बराच कालावधी लागतो. वित्त विभागाच्या दिनांक 30 सप्टेंबर 2022 शासन निर्णयान्वये सुधारित आकृतीबंध अंतिम निश्चित झालेल्या विभाग कार्यालयांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे 100% भरण्यास मुभा देण्यात आली असून अन्य संवर्गातील रिक्त पदांच्या 50% पदभरतीची मुभा आहे. ज्या विभाग कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला नाही अशा विभाग कार्यालयांना पदे भरण्यास उपसमितीची मान्यता आवश्यक असते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अंदाजे 75,000 सरळसेवा या ठिकाणी पाहू शकता. तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अंदाजे 75,000 सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाचा मानस आहे. सदर पदे भरण्याचे उद्दिष्ट साध्य करणे आवश्यक आहे. हे जे उद्दिष्ट आहे ते साध्य करणे शक्य व्हावे यासाठी केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील या ठिकाणी पाहू शकता. केवळ हा जो शब्द आहे तो खूप महत्त्वाचा आहे. केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरती करता ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दिनांक 11/2/2016 शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अद्याप मंजूर केलेले नाहीत अशा विभाग कार्यालयातील पदे देखील भरतीसाठी उपलब्ध होण्याकरता वित्त विभागाच्या दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या पदभरतीबाबतचे निर्बंध शिथिल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगाने खालील जो शासन निर्णय आहे तो झालेला आहे. आणि या ठिकाणी जो महत्त्वाचा शासन निर्णय झालेला आहे तो अशा प्रकारचा आहे. पाहू शकता वरील संदर्भाधीन दिनांक 30/9/2022 शासन निर्णयातील पदभरतीवरील निर्बंधामध्ये शिथिलता देऊन खालीलप्रमाणे पदभरतीस मान्यता देण्यात येत आहे. ज्या विभागांचा किंवा कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे अशा विभाग कार्यालयातील सरळसेवेच्या कोटेतील रिक्त पदे 100% भरण्यास मुभा देत आहे. म्हणजेच या जी आरनुसार ज्या विभाग कार्यालयाच्या पदभरती संदर्भात अंतिम आकृतीबंध तयार झालेले आहेत किंवा आकृतीबंध हे अंतिम टप्प्यामध्ये आहेत अशा विविध विभागातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्यास या जी आरच्या माध्यमातून मुभा देण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे बर तो पाहू शकता. ज्या विभाग कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही अशा विभाग कार्यालयातील गट अ गट ब त्यानंतर गट क मधील या ठिकाणी सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या
रिक्त पदांच्या 80% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आलेली आहे। म्हणजेच ज्या विभागातील कार्यालयातील पदभरती संदर्भात आकृतीबंध जो आहे तो तयार झालेला आहे किंवा अंतिम झालेला आहे अशा विभागातील पदभरतीसाठी 100% मान्यता देण्यात आलेली आहे। तर ज्या विभागाचा आकृतीबंध अंतिम झालेला नाही अशा विभागांना त्यातील या ठिकाणी गट अ गट ब आणि गट ड मधील पाहू शकता सरळ सेवेच्या कोट्यातील जी रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी या जी आरनुसार 80% मान्यता किंवा 80% पदभरती रिक्त पदे भरण्याची मुभा या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरतीमधील वाहनचालक हे पद यामध्ये घेतले जाणार नाही शक्यतो, कारण हे जे वाहनचालक आहे गट ड संवर्गातील पद तर हे दुसरी पद असतील ज्यामध्ये ड्रायव्हर किंवा वाहनचालक या पदासाठी जी पदभरती होते त्या भरती संदर्भात त्या वाहनचालकांच्या भरती संदर्भात हा निर्णय लागू असेल। पोलीस भरतीमधील वाहनचालक या पदासाठी हा शक्यतो नसणार आहे। त्यानंतर पाहू शकता जो तिसरा मुद्दा आहे क वरील अ आणि ब प्रमाणे शिथिलता केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी दिनांक या ठिकाणी 23 ऑगस्ट 2022 पर्यंत लागू राहील। त्यापुढील पदभरती वित्त विभाग शासन निर्णय 30 सप्टेंबर 2022 अन्वय करण्यात येईल। म्हणजेच या ठिकाणी जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जे दोन मुद्दे आहेत की ज्या विभागातील पदभरतीसाठी आकृतीबंध मंजूर झालेला आहे किंवा आकृतीबंध अंतिम आहे अशा विभागातील भरतीसाठी 100% मुभा देण्यात आलेली आहे, आणि दुसरा जो ब आहे ज्या विभागातील भरतीचा आकृतीबंध अंतिम झालेला नाही अशा भरतीसाठी 80% पदभरतीसाठी मुभा देण्यात आलेली आहे। हे दोन जे मुद्दे आहेत 100% पदभरती आणि 80% पदभरती ही जी पदभरती आहे ती फक्त या ठिकाणी पाहू शकता दिनांक 15 ऑगस्ट 2023 पर्यंतच या जी आरच्या माध्यमातून लागू असणार आहे, किंवा ही जी पदभरती होणार आहे 80% आणि 100% ही पदभरती 15 ऑगस्ट 2023 पर्यंत या जी आरनुसार लागू राहणार आहे। आणि त्यानंतर जी पदभरती होणार आहे ती 30 सप्टेंबर 2022 जो जी आर आहे रिक्त पदसंख्या 50% भरण्याबाबत किंवा रिक्त पदसंख्या 50% भरण्यासाठी जो जी आर आहे 30 सप्टेंबर 2022 त्यानंतर हा जी आर लागू होणार आहे 15 ऑगस्ट 2023 नंतर। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर दरम्यानच्या कार्यालयामध्ये ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दिनांक 11/2/2016 शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अद्याप मंजूर केलेले नाहीत त्या प्रशासकीय विभागांनी त्यांचा व त्यांच्या आधिपत्याखालील कार्यालयातील पदांचा तपशील घेऊन उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर करण्याची कार्यवाही तत्परतेने पूर्ण करावी। अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे, आणि सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता सही देखील आहे अप्पर सचिव महाराष्ट्र शासन। तर खूप महत्त्वपूर्ण असा जी आर आहे 2022-23 या चालू वर्षासाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत जे विद्यार्थी सरळ सेवा भरती असो किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा जो कालावधी आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात विविध विभागांमध्ये पदभरती होणार आहे आणि त्या संदर्भात हा महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे। तर अशाच प्रकारे सर्व शासनाच्या नवीन अपडेट पाहायचे असतील तर चॅनलसोबत रहा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। धन्यवाद।